आपण आता थोडक्यात युरोपच्या इतिहासाचा काही भाग हा आपल्याला बघायचा आहे. ग्रीक साम्राज्याचा अस्त झाला, तर या नकाशामध्ये बघितलं तर इथं ग्रीस काढलंय, इथं इटाली काढलंय, ते थोडंसं सगळं एकत्र मावलं पाहिजे म्हणून ते थोडंसं श्रिंक झालेला भाग आहे. तर ग्रीकांच्या साम्राज्याचा हळूहळू नाश झाला आणि मग इटालीमध्ये एक नवीन साम्राज्य उभं राहिलं, ते आहे रोमन साम्राज्य. ह्याच रोमन साम्राज्यानी हा जो भूमध्य समुद्र दिसतोय हा केंद्रस्थानी ठेवून त्याच्या सगळ्या बाजूला साम्राज्य विस्तार केला. ह्याच ओळखलं जातं रोमन साम्राज्य म्हणून. आता हे जे रोमन साम्राज्य आहे हे असं सगळं याच्या भोवती पसरलेलं होतं. आपल्याला जर अशा सीमा एकदा परत दाखवतो, हा हे असू शकत कारण हा हुणांचा मार्ग आपण घेतला होता. त्याप्रमाणे इथे मी लाल रंगात दाखवतो, त्याप्रमाणे इथे कॉकेशस पर्वताच्या रांगा, या ठिकाणी आहे आल्प्स पर्वताच्या रांगा, फ्रान्सचा भाग आहे आणि हा स्पेनचा भाग आहे. थोडाफार आपण नकाशा जरा समजून घेऊया. तर इटलीच्या बाजूचं बेट आहे सिसिली, इथं क्रीट, सायप्रस आणि हा प्रदेश आहे आफ्रिकेचा, हा असा मॅच करू. आता झालं काय, हा आणि इथं उरल पर्वताच्या रांगा येतात या बाजूला, अरल किंवा उरल म्हणतात. आता झालं काय की यांची राजधानी ही इथं कुठेतरी येते, रोम म्हणून जी येते ती या ठिकाणी राजधानी येते. रोमन साम्राज्य हे विस्तृत झालं, हे संपूर्ण भूमध्य समुद्राच्या बाजूला हे पसरलेलं साम्राज्य आहे. आपण याच्या आधीच्या व्याख्यानावरही पण बघितलेलं आहे की रोमन लोकांना आपले लोक कठोर भाषी यवन असं म्हणायचे. त्यानंतर जो ग्रीकांनी व्यापार चालू केला होता तो तसाच व्यापार हा रोमन लोकांचाही सुरू राहिलेला आहे. म्हणजे कसं होतं की आपल्या इथं शूर्पारक बंदरातून हा सगळा माल निघायचा आणि हा तांबड्या समुद्रातून इथपर्यंत यायचा, मग इथून एवढा भाग जमिनीवरचा असायचा. इथं नाईल नदीची मुख आहे, त्याच्यात अलेक्झांड्रिया नावाचं बंदर किंवा शहर हे सिकंदरानेच तयार केलं होतं, त्या अलेक्झांड्रियातून पुढं रोमन साम्राज्याकडे हा माल पोचायचा. तर भारताबरोबर या पद्धतीचा व्यापार हा रोमन लोकांचा हा त्यावेळेला सुरू होता. आपण बघितलं होतं हे लोक काळी मिरीचे शौकीन होते, काळी मिरी खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे खाल्ली जात होती, त्याला ते स्टॅटस सिम्बॉल आपल्या श्रीमंतीचं लक्षण या रीतीने वापरत होते. आपण बदल्यामध्ये बरेच मोठ्या प्रमाणात सोनं त्यांच्याकडून घेत होतो, त्या रीतीने भारतात सोनं प्रचंड वाढत होतं. हा व्यापार जो आहे हा जबरदस्त मोठा व्यापार हा त्यावेळेला झालेला आहे. आपण बघितलं होतं सातवाहन सम्राटांनी तर पुढे जाऊन जावा, सुमात्रा म्हणजे आजचा इंडोनेशिया वगैरे भाग आहे, तर त्या ठिकाणून काळी मिरी आणून या रोमन लोकांना देत होते. असं हे साम्राज्य मस्त भरभराटीला आलेलं साम्राज्य हे त्यांच्याकडे होतं. आता ह्याच वेळेला त्यांच्या साम्राज्यामध्ये इस्रायलचा पण भाग येतो, या ठिकाणी येतं इस्रायल. त्याला त्याला इस्रायल असं न म्हणता पॅलेस्टाईन हे असं त्यांच्या भाषेत आहे. हे लोक म्हणतात, अरब लोक किंवा जे काही हिब्रूमध्ये उच्चार येतात त्याप्रमाणे फिलिस्तान म्हणतात, तर ते फिलिस्तान किंवा पॅलेस्टाईन. तर त्या ठिकाणी ज्यूच लोक होते आणि अशा वेळेला या ज्यू धर्मामध्ये किंवा ज्यू लोकांमध्ये एक महान पुरुष जन्मला, त्याचं नाव आहे येशू ख्रिस्त. इंग्लिशमध्ये जीझस ख्राइस्ट म्हणतात, परंतु आपल्या भाषेप्रमाणे त्याला येशू ख्रिस्त असं ओळखलं जातं. आणि मग येशू ख्रिस्ताचे अनुयायी या अर्थाने ख्रिश्चन, खरं तर ते ख्रिस्ती जन असा शब्द आहे, ते जचा य करून ते ख्रिश्चियन वगैरे असं काहीतरी उच्चार करतात. तर तो आहे अरब लोक यालाच ईसा मसीह या रीतीने ओळखतात. तर अशा रीतीने जीझस ख्राइस्ट यांचा जन्म तिथे झाला होता. आणि मग बायबलमध्ये गोष्टी स्पष्ट नाही आहेत, पण अचानकपणे बायबलमध्ये काही भाग मिळतो, ते म्हणजे असं आहे की स्थानिक लोकांनी विरोध केल्यामुळं काही आणि रोमन साम्राज्याचा जरी भाग असला तरी सुद्धा स्थानिक स्वायत्तता तिथं असल्यामुळं जीझस ख्राइस्ट म्हणजे येशू ख्रिस्त
याला अतिशय कठोर अशी शिक्षा सुनावली, ती म्हणजे क्रॉसवर खिळे ठोकून वध. भयानक शिक्षा आहे. त्यांच्याकडे सगळे ते आसुरीच प्रकार आहेत सगळे. म्हणजे माणसाला मारायचं तरी साधं नाही, त्याचे जेवढे हाल होतील का तर इतरांमध्ये दहशत बसली पाहिजे. पण मुळामध्ये असं मला म्हणजे बायबल वाचताना मला कुठं कळलं नाही की जिझस क्राईस्टने असं काय पाप केलेलं आहे की ज्याच्यासाठी एवढी क्रूर शिक्षा त्याला सुनावण्यात यावी. तर ही पानं कुठेतरी बायबलमधली गायब आहेत असं वाटतं, कारण त्याच्यात स्पष्टपणे उल्लेखच मिळत नाही की नक्की कशामुळं हे झालं. तर जर आपल्याला माहिती असेल कोणाला तर खालती कॉमेंट्समध्ये लिहून द्यावं की बाबा या या गोष्टींचे आरोप ठेवले गेले. आणि खरं तर ती गोष्ट, कारण एवढा मोठा देवतात्मा आहे, साक्षात देवाचा मुलगा आहे, हा माणूस काही पाप कसं करू शकतो? तर ते आपण तो मुद्दा बाजूला ठेवू, आपण फक्त इतिहासावर येऊ. पण अंतिम आदेश जो आहे एखाद्याला मारायचा तो असतो सम्राटाचा. आणि त्याप्रमाणे ह्याच रोमन लोकांच्याच राज्यात जीजस क्राईस्टला मारण्यात आलं. परंतु जीजस क्राईस्टने असं सांगितलं होतं की तिसऱ्या दिवशी, म्हणजे ज्या वेळेला क्रुसीफाय करण्यात येईल त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी मी परत उठेन. आणि त्याप्रमाणे जेव्हा ते जीजसचे जे शिष्य आहेत ते तिथं बघायला गेले तर ऑलरेडी त्याची कबर जी आहे ती ओपन होती. जिथं पुरलं होतं येशू ख्रिस्तानं ती कबर ओपन होती. आणि मग तिथं आकाशवाणी झाली की तुम्ही ज्याला शोधायला आलेले आहात तो पूर्वेकडच्या देशात कधीच निघून गेलेला आहे. आता नकाशामध्ये बघितलं तर इथं इस्रायल आहे. इस्रायलकडून पूर्वेकडचे देश कोणते पण हे असू शकतात. प्रत्यक्षात काही डॉक्युमेंटरीज आहेत युट्यूबवर, तुम्हाला मिळाल्या तर तुम्ही शोधून बघा. त्यापैकी एक डॉक्युमेंटरी आहे ती फिल्म्स डिव्हिजन ऑफ इंडियाची आहे, द डेथ प्लेस ऑफ जीसस क्राइस्ट इन इंडिया. जम्मू काश्मीरमध्ये ती जागा दाखवतात, श्रीनगर जवळ कुठेतरी ती जागा दाखवली जाते. तर तुम्ही ही डॉक्युमेंटरी मिळाली तर बघा. बरं, ऑथेंटिसिटी म्हणजे सरळ सरळ आहे, फिल्म्स डिव्हिजन ऑफ इंडियाची डॉक्युमेंटरी, त्यामुळे ती ऑथेंटिक असलीच पाहिजे. नसेल विश्वास आपल्याच लोकांवर तर बीबीसीने पण अशीच डॉक्युमेंटरी बनवली. फक्त त्यांच्यामध्ये एकतर ती जागा फ्रान्समध्ये आहे किंवा काश्मीरमध्ये वर्णनांवरून. तर मुद्दा असा होता की येशू ख्रिस्ताचा अंत झाला, परंतु येशू ख्रिस्ताचे जे 12 शिष्य होते, एक जण फितूर झाला होता, 11 जण जे होते हे मात्र जगात वेगवेगळ्या ठिकाणी ह्या संप्रदायाचा संदेश घेऊन गेले. आणि हळूहळू पुढच्या सुमारे 300 वर्षांमध्ये ख्रिश्चन धर्म हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात ह्या बाजूला पसरला. आणि मग एक वेळ अशी आली की साक्षात रोमन सम्राट, त्याचं नाव आहे कॉन्स्टंटाईन, त्या कॉन्स्टंटाईन नावाच्या रोमन सम्राटाने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. ह्यानंतर धर्माला राजाश्रय मिळाला. लक्षात घ्या, आतापर्यंत ख्रिश्चन धर्माला राजाश्रय नाही, पण आता मात्र डायरेक्ट राजाश्रय म्हणण्यापेक्षा सम्राटाश्रय मिळाला असं म्हणायला हरकत नाही. आणि मग रोमन साम्राज्याचा अधिकृत धर्म हा ख्रिश्चन झाला. आता हे जे काही राज्य होतं भूमध्य समुद्राच्या बाजूचं, हे कंट्रोल ठेवायला बरंचसं कठीण होतं. आणि अशा वेळेला ह्या राज्याचे दोन भाग करायचं ठरवलं. एकाला नाव दिलं पूर्वेकडचं रोमन साम्राज्य, दुसरं पश्चिमेकडचं रोमन साम्राज्य. आणि मग या पूर्वेकडच्या रोमन साम्राज्याला इथं राजधानी दिली गेली, ती या टोकावर इथं आहे. तिचं नाव अल्बर्ट नॅचरल हे सगळं काम केलेलं आहे ते रोमन सम्राट कॉन्स्टंटाईन यांनी. तर तो जो कॉन्स्टंटाईन हे केल्यामुळं त्यांनी राजधानीला नावच देऊन टाकलं कॉन्स्टँटिनोपल. आणि मग ही पूर्वेकडची रोमन साम्राज्याची राजधानी झाली. पश्चिमेकडच्या रोमन साम्राज्याची राजधानी रोमच होती. पूर्वेकडच्या रोमन साम्राज्याला बायझँटिनियम किंवा बायझँटाईन साम्राज्य ह्या नावाने पण ओळखलं जातं, जे प्रदीर्घ काळ नंतरच्या इतिहासात आहे. ही साधारणतः मी घटना सांगतो ह्या तिसऱ्या चौथ्या शतकातल्या इसवी सनाच्या घटना या ठिकाणी दाखवतोय. आणि मग ते हुंग लोक आलेच. मागच्या व्याख्यानात सांगितलं होतं आपल्याला कनेक्ट करायचंय, त्याप्रमाणे हे जे हुंग लोक स्कंदगुप्ताकडून मार खाऊन निघाले होते ते आता या वेगवेगळ्या मार्गाने युरोपमध्ये जाऊन पोहोचायला लागले. हुणांनी काही प्रमाणात त्यांच्या पॉलिसी बदलल्या होत्या. त्या बदललेल्या पॉलिसी म्हणजे अशा आहेत की
मार्गात जाताना अनेक स्त्रियांबरोबर त्यांचे विवाह झालेले. पूर्वी पुरुष असूनेत अथवा स्त्री असूनेत त्या दोघांना एक कवटी असते आणि ती कवटी काढायची त्यातून दारू प्यायची एवढंच भान ठेवणारे हुण पण त्यांच्या संख्याबळाला धक्का बसला होता भारतामध्ये आणि त्यामुळे त्यांनी ह्या प्रकारच्या पॉलिसी स्वीकारल्या असतील. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या टोळीमध्ये जे नॉन हुण लोक आहेत जे हुण नाहीत अशा लोकांना पण त्यांनी घ्यायला सुरुवात केली. पण ती स्ट्रॅटेजी समजून घ्या कशी याचाच वापर करतो की हे जे हुण नाहीत हे लोकांना घ्यायचं आणि प्रत्यक्ष इथून हुण लोक राहणार या पद्धतीने. म्हणजे जेव्हा कोणाच्या शत्रू बरोबर धडक बसेल तेव्हा आधी जे मरणारे आहेत ते हुण नसणार आहेत, ते जे नॉन हुण आहेत त्यांच्याबरोबर ते आणि मग हुणांबरोबर धडक बसेल. तर अशा वेगवेगळ्या पॉलिसी बदलत हे हुण लोक हे भारतातून निघालेले भारताच्या सीमेवरून निघालेले हे हळूहळू युरोपकडे जायला लागले. तुम्हाला जर आठवत असेल तर आपण आधी बघितलं होतं की हुण लोक त्यांच्या निवासस्थानातून किंवा निवासीय प्रदेशातून बाहेर पडले होते. त्यावेळेला त्यांनी कुशाणांना हुसकलं, मग कुशाणांनी शकांना हुसकलं, मग शक भारतावर आले. तर तसेच प्रकार युरोपच्या बाबतीत झालेले आहेत. जसं हुण तिकडे जायला लागले तसं हुणांनी पुढच्या काही टोळीवाल्यांना हुसकलं आणि ते टोळीवाले आणि रोमन साम्राज्यावर चालून गेले. याचपैकी एक मोठी टोळी जी त्यांच्यावर चालून गेली तिचं नाव येतं वँडॉल. त्यांना वँडॉल्स असं इंग्लिशमध्ये म्हणतात. आजही तुम्ही ऐकलं असेल तर व्हँडलाइज्ड, व्हँडलिझम हे शब्द हे वापरलेले आहेत. तुम्हाला सुरुवातीची व्याख्यानं जर आठवत असतील तर त्याच्यात आपण हा शब्द बघितला. संस्कृत शब्द आहे वन दल, या रीतीने बघितलेल्या जंगलात राहणाऱ्या टोळीवाल्यांचे प्रदेश भाग म्हणजे जंगलातल्या टोळ्या या अर्थाने वन दल. तर तेच नाव इथे दिसते वन दल, पण ते बोलताना कसं बोलायचं व्हँडॉल. तर ते व्हँडॉल लोकांचं आक्रमण झालं पण रोमन लोकांनी ते परतावून लावलं आणि मग ह्यानंतर हुणांचे पाय लागलेच त्यांच्या तिथे. हुणांनी बघता बघता युरोपमध्ये घुसायला सुरुवात केली. हुणांची एकंदर कीर्ती आधी पोचली होती त्यामुळं बायझंटाईन साम्राज्य जे होतं म्हणजे पूर्वेकडचं रोमन साम्राज्य जे होतं त्यांनी हुणांना सांगितलं आम्हाला तुमच्याशी लढाई करायची इच्छा नाहीये, तुम्ही म्हणाल ती खंडणी आम्ही देऊ परंतु आपल्याला युद्ध करायचं नाही. आणि मग या पद्धतीत व्हँडॉल सॉरी हुण लोक हे बायझंटाईन साम्राज्याला धक्का लावत नाहीत कारण त्यांना आयतच काही न करता सगळ्या गोष्टी तिथून मिळत होत्या. पण पश्चिमेकडचं जे रोमन साम्राज्य होतं त्यांनी मात्र फाईट घ्यायचं ठरवलं आणि मग युद्ध सुरू झाली. ती आहेत हुण विरुद्ध रोमन सम्राट. आता हुणांनी जिथं त्यांचा बेस कॅम्प करून ठेवला होता जिथून ते पुढं जाऊन हल्ले करायचे त्या बेस कॅम्पचं नाव आजही आहे. आपण टोळीचं नाव बघितलं होतं, जरी मी हुण हुण म्हणत असलो तरी त्या टोळीचं नाव येतं युनू. काही जण स्पेलिंगमध्ये आय आहे असं म्हणतात, इंग्लिश त्याला येत नव्हती पण ते युनू असं त्या टोळीचं नाव आहे. आता तुम्ही युरोपमध्ये एक देश शोधा ज्यांची पहिली चार अक्षर हीच आहेत, तो आहे हंगेरी. तर हुणांचं हा बेस कॅम्प राहिला. ऍटिला या नावाचा त्यांचा प्रमुख होता, त्याला युरोपियन लोक सम्राट वगैरे म्हणत होते, सेनापती म्हणतात ऍट द मोस्ट. तो ऍटिला जो होता तो म्हणजे अतिशय वाईट हुण. वाईट म्हणजे मराठीतला वाईट म्हणतो, इंग्लिशमधला नाही. तर त्या अर्थाने ते वाईट हुण म्हणून त्याला धरतात. त्यांनी युरोपमध्ये छान विध्वंस केला. युरोपमध्ये म्हणण्यापेक्षा जास्ती करून रोमन साम्राज्याची त्यांनी धुरडाण उडवली. आर्थिकदृष्ट्या रोमन साम्राज्य कोसळायला सुरुवात झाली. त्याचे पडसाद जे मटेरियलिस्टिक हिस्टोरियन्स आहेत जे पदार्थवादी इतिहासकार ते भारतात शोधतात. ते म्हणतात गुप्त साम्राज्यामध्ये सुरुवातीला जी गुप्त साम्राज्याची नाणी मिळतात सोन्याची नाणी, तर त्याच्यात सोन्याचं प्रमाण जास्ती आणि हळूहळू करत जे जसं हुणांची आक्रमण युरोपवर चालू झाली त्यानंतर गुप्त साम्राज्याची जी नाणी मिळतात त्याच्यात सोन्याचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे गुप्त साम्राज्याच्या उत्तर कालखंडामध्ये त्यांचं अर्थव्यवस्था ही कदाचित कमी झाली असली पाहिजे असं एक कारण ह्या अनुषंगाने दिलं जातं. मग प्रश्न पडतो बाबा रे आजच्या आपल्या नाण्यामध्ये सोनं आहे का,
स्टेनलेस स्टीलची तर आणि हे काय म्हणायचं अर्थव्यवस्थेला, तो जर हिशोब लावला तर जाऊ तर मुद्द्यावर जातो परत. तर युरोपमध्ये ह्या गुणांनी उच्छाद मांडला होता. अशा वेळेला एक मोठं आक्रमण त्यांचं आता पुढच्या परिसरात होणार होतं. मी थोडासा कॅमेरा हलवतोय. तो म्हणजे स्पेनचा परिसर. आणि हे रोखायसाठी युरोपमधल्या म्हणजे रोमन साम्राज्याच्या मोठ्या सेना आणि अन्य लोकांना आवाहन केल्यामुळं ते असे सगळे एकत्र आले आणि हे सगळे या ठिकाणी जमले होते. जवळपास 800,000 सेना युरोपनी तेव्हा एकत्रित जमा केली होती. प्रत्यक्ष युद्ध हे सुरू झालं नाही. हुणांच्या सेनेसमोर यांची सेना उभी होती. सुमारे सकाळपासून किंवा पहाटेपासून पवित्रा घेतला होता युद्धाचा, पण युद्ध सुरू झालं नाही. अंदाजे 12 युद्धाला सुरुवात झाली असं म्हणतात. कारण दोन्ही टीमला गॅरंटी नव्हती काय होईल, पण जे युद्ध झालं त्याच्यात हुण लोक हरले आणि हुण लोक आल्प्समध्ये पळून गेले. परंतु रोमन लोकांचा जो सेनापती होता तो युद्धतंत्रातला एक्सपर्ट होता. त्यांनी हुणांचा नीट अभ्यास केला होता, किंबहुना त्यांनी हुणांच्याच कॅम्पमध्ये जाऊन शिक्षण घेऊन आलं होतं असं म्हणतात. तर त्याला माहिती होतं हुण येणार आहेत परत, ते आत्ता पळून गेलेत, ते नाटक करत आहेत. आणि त्यामुळे तो इथंच वाट बघत बसला. जेव्हा अॅटिलानी नवीन चाल रचली, अॅटिला डायरेक्ट रोमवरच चालून गेला. हा तिकडे वाट बघतोय, रोमन लोकांकडे सेनाच नाही, सगळी सेना युद्धाला तिकडे घेऊन गेलेत. आणि त्यामुळं रोमचा प्रचंड विध्वंस या अॅटिलानी त्या वेळेला केला. बाकी गमतीशीर जी माहिती आहे ती तुम्ही सगळी संकेतस्थळावर वाचू शकता, की ज्याच्यात तुम्हाला बाकी असंख्य छान छान कल्पना त्याच्यामध्ये वाचायला मिळतील. तर तुमच्या तुम्ही वाचा, त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करा. हुण किंवा अॅटिला हा रोममधून पळून का गेला, त्यामागची कारण आहेत. ती म्हणजे हुण हे खूप ग्रेट वॉरियर आहे पण जमिनीवरचे, समुद्रातले नाही. त्यांना समुद्र युद्धाचा अनुभव नाहीये, त्यांच्याकडे काही सिद्धताच नाहीये समुद्री युद्धाची. जेव्हा हा इटालीचा भाग आहे ह्याला द्वीपकल्प म्हणतो, म्हणजे बेटा समान, त्याला इंग्लिशमध्ये पेनिन्सुला म्हणतात, मराठीत आपण म्हणतो द्वीपकल्प. तर हा द्वीपकल्पाप्रमाणे भाग आहे. हुणांची सेना ऑलरेडी रोमपर्यंत घुसली. आता जर ही 800,000 सेना मागून आली असती तर यांची सेना इथं ट्रॅप होत होती. हे टाळण्यासाठी शक्य तेवढं विध्वंस करून ते परत आल्प्समध्ये निघून गेले. यानंतर कधीतरी अॅटिला याचा मृत्यू झाले. रोमन साम्राज्याला जेवढं खिळखिळ करता येईल तेवढं मात्र यांनी केलं. आणि मग काही हुण हे तिथंच राहिले आणि काही हुणांनी ठरवलं परत एकदा आपलं अर्धवट राहिलेलं मिशन पूर्ण केलंच पाहिजे, ते म्हणजे भारत जिंकायचा. आणि मग ते परत भारताच्या रोखाने यायला निघाले. जवळजवळ 50 हे भारताच्या रोखाने यायला निघालेले आहेत. काय टुरिझमची आवड असेल त्या लोकांची, म्हणजे मंगोलिया ते भारत, भारत ते युरोप, युरोप ते परत एकदा भारत. खिंखिल हे त्या राजाचं नाव आहे. त्या खिंखिलच्या नेतृत्वाखालती हे हुण आता परत एकदा भारतावर चालून यायला निघालेले आहेत. अर्थात हा सगळा भाग आपण पुढच्या व्याख्यानामध्ये बघूया.